सांगलीत दोन पाटलांमध्ये चांगली झुंपली. वसंतदादा घराणे संपवण्यासाठी माझ्या विरोधात खालच्या पातळीवर प्रचार केला असल्याचा आरोप विशाल पाटलांनी केला. तर सांगली जिल्हा विशाल पाटलांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही, जिल्हा मानसिक गुलामगिरीत राहणारा नाही असा पलटवार संजय काका पाटलांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव मधील रावेर मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रक्षा खडसेंच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस भुसावळ मध्ये जाहीर सभा घेणार आहेत. दरम्यान भुसावळ शहरातील मातृभूमी चौकात सभेची जय्यत तयारी करण्यात आली. धुळे लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आज धुळे दौऱ्यावर आहेत. धुळ्यात आज उद्धव ठाकरेंची सभा होणार असून सभेची जय्यत तयारी करण्यात आली. शहरातील मुख्य कारागृहासमोर ही सभा होणार आहे. 30 ते 35 हजार शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचा दावा शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी केला. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन. घरी का जाऊ नये, नात्यात विभक्तपणा येऊ नये हेच आमचं मत आहे. सुप्रिया सुळे यांनी आशाताईंच्या घेतलेल्या भेटीवर शिवसेनेनं ही पहिली प्रतिक्रिया दिली. आज हे गेले तर उद्या ते जातील असं विधान शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलं. अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळेंबाबत निवडणूक आयोगानं अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनाही नोटीस बजावली आहे. अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाषणात प्रलोभनं दाखवल्याच्या तसंच विकास निधीचं आश्वासन दिल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे देण्यात आल्या होत्या. त्यानंतर अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.